पोजीशन चेंज करनी है कैसा पता है
आणि वातावरण काय करतो एनर्जी गोळे वाटत सर त्यांना लागतं आमची फेवर झाली ऑर्डर डेमोलिशन बेस्ट इन द्या डिस्ट्रिक्टान बिझनेस त्यांचे ऑलरेडी चालू असतात त्यांच्यानी पहिले पंचायतीला सरपंचांनी केलं की सेक्शन 66 राहिलं युनिवर्स स्ट्रक्चर आहे सो मेन डिस्कशन किती आम्ही कम्प्लीट कशी केलं की लिगल बिझनेस आपण तो स्टॉप जाऊन 66 सेक्शन डझंट डील विथ बिझनेस दुसरे सेक्शन आपण सेक्शन 68 70 98 98 आम्ही कोर्ट केला आमचं तर त्याप्रमाणे जाऊपास आहे तर कोलवारी भाषेत झालेलं परत परत उद्योग लागलो म्हणून त्यांच्यानी कसे केलेलं आहे ऑलरेडी पंचायतीनी
फ्रेंडली होंडिया क्या यार बिचौर रोले दे आप जाता हूँ मैं रा रा पुलिस का तो वो थोड़ा है ना करो यार ना आज आम्ही विलेज पंचायत सावजी आरिया हंगसर येले जी आमची पेंडिंग कंप्लेंट आसली थोड़ा दिस थोड़ा महीना पैली आम्ही एकदा पंचायती येले आणि सेक्रेटरी सांगले सरपंच आमका त्यांना सरपंच वेगवेगळे आमका टाइम देऊ नसलो तो सेक्रेटरी सांगलेले की असे असे चलला म्हणून आणि जे स्क्रॅपयार्ड्स अराउंड 33 इलिगल स्क्रॅपयार्ड्स सर्वे नंबर 113 सो ते आम्ही डिस्कशन केले ऑलरेडी मग तेगेर मागीर असेंब्लीन डिस्कशन झाले आमदारांनी आमचे ब्रिज वर्करांनी इश्यू काढलेलो मागीर वेलिमचे आमदार त्यांनी आपले रिप्लाय दिले की आपल्याला हे केला ते केला म्हणून पण परत आम्ही हे सगळे हे विलेजर्स आहात त्यांच्यानी घराघरांनी भोवन हेचो इम्पॅक्ट किती हे स्क्रॅपयार्ड कित्याक आमकां हार्मफूल असा आणि हो इलिगल बिझनेस कसो चलता ताका लागून सगळे विलेजर्सांनी भोवन अराउंड 462 सिग्नेचर्स सिग्नेचर कॅम्पेन केले त्यांना सांगले त्यांना पॅम्पलेट्सांनी दाखवले त्यांना इम्पॅक्ट सांगलो हे स्क्रॅपयार्ड किती करतात कसं तो धाडाडेस वेस्ट केमिकल वेस्ट आणि बाकी सगळं बायोमेडिकल वेस्ट सगळं वेस्ट तो गावात कसे दूषित करता पोल्युशन करता आणि जे रिसंट फायर्स लागले तुम्ही गिरीम त्यासाठी फायर पडलो मागीर बर्जरान फायर पडलो मागीर कोलवाले स्क्रॅपयार्डान फायर पडलो मागीर धुलेर ते फोंड्या त्यासाठी तुम्ही पळयलं की ते फोंड्यासाठी थंयसरी स्क्रॅपयार्डांक उदो लागलो तर सगळं हे आम्ही कोट करून आमची एंटिटी ऑर्डर आता आणि सगळी लिस्ट आता सर्वे नंबर तीच नेम जे सरपंचाक दिल्ल्या सरपंचाक सेक्रेटरीक दिल्ल्या सरपंच आयजू आमकां मेळूंक ना बस सेक्रेटरीक तेणी आमकां बरें कॉपरेट केलें तेणी अंडरस्टँड केलें आमचे जे ग्रेव्हन्सीस आसा ते सगळें सांगलां आनी ताका सांगलें आमी की अशें कळ्ळें की आमकां स म्हयन्या पयलीं जेन्ना आमी येयले तेन्ना सगळें कळ्ळें की हे मॅटर कोर्टान आसा म्हणून म्हणजे डायरेक्टर ऑफ पंचायतीन आसा म्हणून सो आतां आमकां कळ्ळें की डायरेक्टर ऑफ पंचायतीची कोर्ट हे केसीस भायर मारलेले आसा आनी पंचायतीच्या फेवरान केसी जाल्ल्यो आसा म्हणजे इलिगल बिझनस करता म्हणून हे प्रूव जाल्ले आसा स्ट्रक्चर्स आनी हे स्क्रॅपयार्ड इल्लिगल म्हणून झालेले आसा आतां तेंच्यांनी कितें केलां सगळे जे पार्टीज आहा 33 पार्टीज आहा ते
फुडलं वोयल्या कोर्टान गेला आणि डिस्ट्रिक्ट कोर्टान गेला आणि थंयसर त्यांच्यानी स्टेक अप्लाय केले असा. त्याची मॅटर चालू होता. सेक्रेटरी आमकां बरे भशेन सांगला की त्यांचे ऍडव्होकेट वेल नोन असा आणि वेल वर्स आहा विथ दीस सब्जेक्ट आणि ते फुड्या वर्सा. आणि आमकां खात्री आहा जे स्ट्रक्चर्स आहा इलिगल स्ट्रक्चर्स कित्याक म्हणटा हांव, कित्याक जी शोकॉज नोटिसीस काढलेल्यो पहिल्यो ज्यो स्क्रॅपयडाच्यो त्यो सेक्शन 66 अंडर काढलेल्यो. सो स्ट्रक्चर म्हणून जी जी घरां बिल्डींग्स आहा ती आणि फुल तो एरिया त्यांच्या ती ते बंद करपाक त्यांच्यानी तसे ते डेमोलिश करपाक आणि तो बिजनेसूय बंद करपाक तसे त्यांच्यानी ते एक नोटिसीस काढले. तेकडे मागीर स्टे झाली, स्टेव भायर पडली, आता ते फुडें कोर्टान गेल्ले आसा. म्हणून आम्ही एक दुसरो अँगल घेतला की जो आम्ही सक्सेसफुली दुसऱ्या पंचायतींनी आम्ही फर्मुला वो म्हणजे लिगल पोझिशन वो आम्ही आम्ही एनेबल केला आणि सक्सेसफुली आमकां हितून अचिव्हमेंट मेळ्ळे. कोलवाडे जावं ना जाल्यार दुसऱ्या पंचायतींनी जाय की तो बिजनेस जो आहा तो ऑलरेडी चालूच आहा, तो बंद जायना. ते कोर्टान झगडटा हे धाडटा पण बिजनेस आहा पण नेव नेव तो माल हाडीत रावता, नेव नेव डेंजरस एक्चुली हाडीत रावता. तो बिजनेस कसो बंद करप ते आम्ही सेक्रेटरी सांगलेलं. आम्ही सेक्शन 68, 69, 71, 72 आणि 93 हे डेंजरस ट्रेड मागीर पंचायतीचे लायसन नसताना बिजनेस क्वेश्चन केला. जर सेक्रेटरी सांगला तो लिगल ओपिनियन घेतला की सब ज्युडिस मॅटर जर कसे डील करपाक जाय. आणि दुसरो मुद्दो म्हणल्यार तेगेर जर जाता कितें जर लिगल ओपिनियन बरो मेळटा जाल्यार ते जो आमचो स्टॅलनी आसा आणि दुसरे विलेजर आसा तांकां घेवन एक जॉईंट इन्स्पेक्शन करतले. हेर हे आम्ही आयज पंचायतीकच दिला. दुसरे जे ऑथॉरिटीज आसा की गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, मागीर आमचे फॅक्ट्रीज अँड बॉयलर्स, मागीर डेप्युटी कलेक्टर, हे सगळे कन्सर्न ऑथॉरिटीज, मिनिस्टर्स, बाकी सेक्रेटरीज, तांकां सगळ्यांक आम्ही हे पेटिशन दितले. हो इशू आता असोच ना की रेव्होल्युशनरी गोवन्स ना. रेव्होल्युशनरी गोवन्सर बरोबर आता सगळे विलेजर्स आहात त्यांच्यानी एका तेको दिल्लो आसा की प्रत्येक घरांत जे आम्ही विजीट केला, आमच्या भुरग्यांक विजीट केला, त्याचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळा, सगळ्यांक वो स्क्रॅपेट नाका. सो हांव मागता सध्या की स्टॅनली कडे आणि मागीर दुसरे आमचे स्पीकर्स आहात त्यांकडे की त्यांचे हे स्क्रॅपयडा बद्दल त्यांचे मत किती आणि ते कसे त्यांच्यानी हे दीस रात करून सिग्नेचर घातले, कसे लोकांचं पावसान जावं नाजाल्यार वतान जावं कसे त्यांच्यानी हे सिग्नेचर कॅम्पेन केले आणि लोकांचो प्रतिसाद कसो त्यांच्या मुळे स्टॅनलीन आणि मागीर डॅगलीन सांगचे आमकां. म्हणजे हांव स्टँडलीक वचता आणि हांव सावंडेर रावपी. फाटले दिसा आम्ही हे कॅम्पेनिंग करताले, सिग्नेचर कॅम्पेनिंग, जेन्ना आम्ही पावस पडो पावस ना जावं आम्ही भोंवले आणि इवन भिजोन म्हणजे बाराबा हा डॅगली आणि दुसरे भुरगे आमच्या बरोबर आसलेले ते. सो तांकांय खबर आसा की ही सिग्नेचर कॅम्पेन कितले केले. ऑलमोस्ट 500 आम्ही सिग्नेचर केले आणि एकूय घरां आमकां एशें करून रिस्पॉन्ड येवं ना की नाका म्हणून, कित्याक सगळ्या जाय आपल्या गांव क्लीन झालेलो. सो ही ऑपॉर्च्युनिटी आम्ही घेयली, इनिशिएटिव्ह घेयली आणि ही सिग्नेचर कॅम्पेनिंग सगळ्या गांव आख्खे ऑलमोस्ट 4 ते 5 वाडे आम्ही घेयले. इतले वाडे घेऊन आमकां हे 500 सिग्नेचर आमकां मेळ्ळ्यो. आणि हांव एक विश्वास दवरतां हे पंचायती कडे की हे मुखार वतले आणि आख्खे हारेलां आहा तितले क्लीन करतले म्हणून. आनी हेच्या मुखार येयना जावपाक तांकां सोमतें स्टॉप आज सद्या काडना सोरी स्टॉप नोटीस तांकां दिवचो. कित्याक हे रातचे बी ते झळयताय ते मनशा सारके हार्म जाता. ते कॉपर आणि रबर बी ते झळयता रातचे, चडचे रातचे झळयताय. सो ते रातचे ती धुंवर ते जे वयता तो सगळो मनशा माल पडपाचो आणि तेचे उदक कॅमिकलां उदक जाता तेश करून शेतान बी वचून ती शेतां बी पाड जाताय. सो मुगे घरा सायडी पासून एक व्हडली स्क्रॅपयार्ड आसा लायक 5000 स्क्वेअर मिटर. तितून त्यान सगळे डिफरंट डिफरंट स्क्रॅपयार्ड रेडी केला आणि तेचे उदक ते कॅमिकल जाता ते शेतां वयता. हे हांवें लास्ट टायम मुगे व्हिडियो सांगलेले क्लीन करचे म्हणून पंचायत तांकां पयले स्टॉप नोटीस दिवचे. हेजेर आमगे 2 उतरां आसा पळय. थँक्यू. स्टँडलीन आनी बाबाजीन सांगिल्ले त्या प्रमाणे ही स्क्रॅपयार्डां हे लोकल आमगेले नीज गोंयकार आहाय तांकां ही स्क्रॅपयार्डां नाकाय. कित्याक आमी जायते त्रास काडले हिंगा गांवां बीन भोंवन जायत्या जाणांनी आमकां बऱ्या मनान उक्त्या मनान सिग्नेचर दिल्यो. आनी हे कित्याक घडटा आतां ते स्क्रॅपयार्डां जावं हिंगा सांजुद्या ते आरियल थिंगा डेंग्यू जालोलो आ सगळ्या पेपराचे येयल्ले न्यूज जाल्लो आ हेचो हेका लागोन. आनी ते कितें म्हणटाय ती स्क्रॅपयार्डां आहाय ती फक्त स्टोरेज करपा म्हणटाय ते स्टॉक दवरपा आ स्टोरेज करपा. बट आमकडे सगळे एविडन्स आहाय आ प्रूफ आहाय लायक तेमी ते फार्मासीतू वस्तो आ फार्मास्युटिकल वेस्ट हे सगळे हाडून थिंग ते लास्टाय ते धुंवर देखून येत तो फकत लासून न्हू धुंवर देखून तेम लासलो तो धुंवर देखून येतो. आमी एक एक वस्त हातीन घेवन दाखयलो आहा आनी कोणाकूय चोवपा जाय ती आम परतून दाखोवपाक शकताय. आ सो आमगे एक हे आहा मिन्स हे पंचायतीन पंचायती रायट आहाय ते बंद करपाक
कितें आज खबर ना ह्यो सगल्यो पंचायत्यो कोणा पासत आहाय त्यो बेश्यो गोंयकारां पासत आसूं जायो आनी बेजीक हें ती आतां रेजिडेंशियल एरिया तेमतें ती नॉलेज तांकां आसूं जाय आसलोली सो तेंच्यान बंद उडोवपा जाता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तांकां कितको लायटी कनेक्शन दिलें हें कोण क्वेश्चन कोत्ता तांकां हो गांव पेडे जाता तें चिंतनाय तें हे गांवांत आम भितर चल जाल्यार हें बिहारा पावलें दिसता ना कोणूय येंचे सांजे ती आर एल रावंड मारे सो म्हाका मातशें लोकांनी भायर सरपाक जाय हें तुमच्या गांवांत जाता तें मातशें बंद करपाक तर म्हाका सगळ्यां थंय एकवटान आनी मोगान आमी आर्जीक सांगात दिवचो आनी हें सगळें बंद करचें देव बरें करूं हांव तेवतोनियो कोस्ता खरें म्हणल्यार हो इश्यू जो आसा सांजद आर्यल हो फकत सांजद आर्यल पुरतोच ना तो हो इश्यू ग्लोबल आसा कित्याक ग्लोबल इतल्या पासत म्हणटा की आयज आमी जे सायंटिस्ट आसा ते आमकां सदांच सांगता की ग्लोबल वॉर्मींग जाता आनी ह्या ग्लोबल वॉर्मिंगाक लागून आमच्या वयर जो आसा तो ओझन लेयर हो एक 2 किलोमिटर सुमार ओझन लेयर आसा तेका बुराक पडटा ते बुराक कशें पडटा स्टँडिनूय सांगलां जे ते हाडटा वायर आनी सिलिकॉन आनी कितें कितें हाडटा जावं टायर हे पासून ते सुवातेर जळयता आनी तो ती जी फ्लेम्स येता ती तो जो धुंवर येता हो धुंवर आमच्या ह्या ओझन लेयराक बुराक घालता आतां पासून हे थंडेचे दीस गोंयांत पूण गोंयांत आतां 33 degrees आसा आतां सद्याक हें कित्याक लागून जाता ह्या दिसांनी खरें म्हळ्यार पयलीं 22-23 degrees आसताली ही इतली जाल्या कित्याक आतां तर इतलें जाल्यार फुडाराक म्हणजे मे एप्रील मे पासून कितें जातलें हें चिंता कित्याक हो जो इश्यू आसा हो इश्यू आख्ख्या गोंयचो आमच्या गोंयांत गोंयकाराक सुसेगाद जियेपाक जाय सुसेगाद रावपाक जाय कसलेच त्रास ते आपणाक सोसून घेयना आनीक हे जे मायग्रंट जे येता ते मायग्रंट येता तांकां कांय गोंयचें पडोन गेल्लें ना तांकां फकत पडलां आपल्याचें स्वताचें कशें पयशे करपाचे ते पूण हे करता आसतना आमचेय थोडे लोक जे पंचायतींनी आमी निवडून दिता तेणी बी विचार करपा सारकी गरज आसा तांकां फावो ती पर्मिशनां दिवप जावं हें करप इल्लिगली कितें करपाक तांकां दिवप जावं फाटल्या दारान फाटल्या आपल्या बॉल्सांक कितें घालून घेवप हें बंद जावपाक जाय कित्याक लोकल जी बॉडी आसता लोकल जी पंचायत आसता तेंचे विचार इतलेच आसता की लोकां पासत तेणी काम करपाक जाय पूण आयज आमकां जायते कडेन दिश्टी पडटा की ते लोकां पासत काम करना ते कोण तरी जे भायले लोक येता आनी भायले लोक हे आमचे पर्यावरण सारके विभाटतात तेंच्या पासत काम केल्लें दिसता जशें आमच्या अजयान बी सांगलां की पंचायतीक फूल रायट आसा तेंचो जो धंदो आमी ते कितें फकत जस्ट हाडून डंप करना तो धंदो जाल्लो आसा तेंचो हे आतां चडशे जे जाता आमचे जे गोवर्मेंट ऑफिशियल बी येता आनी ते कितें तेंची ड्युटीच्या टायमाकूय येता आनी इन्स्पेक्शन करता तेन्ना कांय आसना पूण रातचें कोण करतलो हें सगळें जेन्ना रातचें जाता तें कोण करतलो सो रातचें हेजेर विचार करपा सारकी गरज आसा हेजेर एक स्पेशल टीम तेणी तयार करपाक जाय सरकारान आख्ख्या गोंयभर की रातचें कितें जाता तें कित्याक जेन्ना रातचें जळयता पडना कोणाक पडलां म्हाका जाय तशें हांव करतलो हें जावपाक जायना आनीक आमी इतलोच डिमांड घालता की सांजदार आर्यल होच स्क्रेपयार्डा पुरतोच न्हू पूण दुसऱ्या गांवांनी जितले स्क्रेपयार्ड आसा हे टोटल बंद जावपाक जाय कित्याक ह्या स्क्रेपयार्डाक धाकले पासून आसा जाल्या पासून तितूंत भितर कितें चल्लां आतां कितें केलां तेणी भितर येवपाक नाका म्हण भायल्यान पत्री मारता ते म्हळ्यार भितर आनी कोणें वयचें न्हू कोणें आमचे वॉटर ग्रावंड वॉटर आनी बाकीच्या शेतांनी जे उदक वयता तें हें ते लासून जावं तो गोबर जावं ती लिक्वीड डॅगलीन सांगलां तशें तो जो हेजो वेस्ट आसा मॅडिकल वेस्ट आसा हो मॅडिकल वेस्ट सारको हार्मफूल हें सगळें हार्मफूल पंचायतीक रायट आसा आनी जे मेमोरेंडम पंचायतीक दिल्लो आसा ती कोर्टा केस आसूं खंय आसूं सगळो गांवचो लोक मेले उपरांत मागीर कोर्ट थारायतलो की बाबा त्या गांवांत लोक मेल्या तेणें एप्लिकेशन दिल्लें की तेजेर आतां आमी निर्णय घेया म्हूण
पूण तेजेर ताबडतोब निर्णय कोण घेवपाक शकतलो पंचायत घेवपाक शकतली आनी पंचायतीन तो घेवचो देव बरें करून सगळे तुमकां नदरे मुखार दवरला सगळे सरन जावं अजयन आनीक हे रेजिडेंशियल एरियाक आहा आतां एक आमच्या मनांत दुबाव जाता आमचो लोक आहा लोकल लोक आहा तेंच्यांनी आपली घरां रॉंग प्लेसीर काडल्यान हे स्क्रॅपयार्डांक पयली स्क्रॅपयार्ड आसली आनी थिंगां आतां लोकल लोक येवन गेला येवन रावपाक लागले काय हो विचार येवपाक लागला कित्याक कांय गोश्टी ते भाशेन उलयता थंय कित्याक तेंच्यांनी रावं जायना तेंच्यांनी सोडून वचपाची आयज तेंची हे कपस्तात ही जाल्ली आहा सो हे उलोवपाक बेश्टे जायना कोणाचो पण बॅकअप आसतो तेंकां हे भाशेन करपाक आनी ही स्क्रॅपयार्डां आहात ती स्क्रॅपयार्डां रेजिडेंशियल एरियाक आसा व्हेरी डेंजरस कित्याक कोलवाले कितें जालें तें खबर आसा तुमकां घुसपॅडान कितें जाल्लें आहा तें खबर आसा पातोड्डेच्या गांवांत ब्लास्ट जावन कितें जाल्लें आहा कसली इंजरी जाल्लो आहा ती तुमकां खबर आसा सो ही आमकां रेजिडेंशियल एरियाक सोबनात आनी सगळे कितें आहा तेगे विचार कितें हेजे वायट अदृश्य कितें आहा तें तुमकां सांगलां आसा हिंगाचो नवो आमदार आहा आमचो बाब क्रूज सिल्वा आहा आमचो लोकल एमएलए आहा सो लोकल एमएलए तुजेर स्टँड कितें आहा तूं म्हणटालो आपूण एक्शन घेता कसलें एक्शन घेता आयज मेरेन तूं एक्शन कितें घेतलो आहा तुजो प्रोसेस साबार फकत ना तूं जायत फावटी कोर्टां वयतलो म्हणटा पूण त्या कोर्टां तूं तेंकां सांगता काय तूं वसो स्क्रॅपयार्ड आहा तुमची दवरपाक जाय म्हणून तुमी कोर्टां वसो तूं तेंकां एनकरेजमेंट तूं तेंकां गायडन्स दिता काय कित्याक तुगे गायडन्स लोकला बरोबर आजून मेरेन आमकां दिश्टी पडना जे बरें आमच्या लोकल भुरग्यांनी आमच्या विलेजसांनी जावं आमचे स्टॅनलीओ डॅगली आमचे आहा तेंच्यांनी पावसाचो पावस पडटा वत पडटा तें पळयनासतना इतले सिग्नेचर कॅम्पेन केल्ले आहा कित्याक गांवचो मोग आहा म्हणून जाल्यार बिंग अ एमएलए ऑफ वेल्लीम कॉन्स्टिट्युएंसी तुजें स्टँड कितें खंयच्या कोर्टाची खबर करता तूं आनी दुसरी गजाल म्हणल्यार हिंगाची हे पंचायती जेन्ना आमचो सॅक्रेटरी आमचे कडेन बरे भाशेन तेणें आपले विचार सांगले मानून घेतले बरे भाशेन भासाभास जाली एक सांगलें तेणें सरळ सांगलां सॅक्रेटरी ग्रामसभा बाबतीन आमी उलयतात ना ग्रामसभा जायनाय म्हणून एडजन काडलेले ग्रामसभा म्हण ते मुखारूच वचना कित्याक केसलो सरपंच तुगेलो स्टँड कितें आहा तूं चॅर होल्ड करता बींग द लिडर ऑफ द विलेज तुका रे ही ग्रामसभा एग्जिक्यूट करपाक जायना हँडल करपाक जायना यु आर नॉट फिट टू बी द चेअरपर्सन सरपंच स्टेप डावन जाव तुका एक ग्रामसभा हँडल कर कित्याक ग्रामसभा म्हणटा आपले जे इश्यू मांडटात हे सगळे इश्यू मांडपाक हे स्क्रॅपयार्डाचे लोक रावता आनी तुका एक ग्रामसभा एग्जिक्यूट करूंक जायना प्रोसेसान जाल्यार यु आर नॉट फिट टू बी तूं रिजायन जाल्यार रिजायन जाव बरो आहा तेका ते कदलेगेर बसय आनी हो लोकांक आडखळ जाता लोकांक कास्टीक जाता तेजेर तेंकां सुटावो मेळपाक जाय आनी जे परी ते म्हणटा ते बिजनस रान करता बिजनस रान करता जाल्यार बिजनस चलतात इतली स्क्रॅपयार्डां 33 जाल्ली आहात आनी मुखार वाडपाक नाका म्हणून तुमी बंदी घालपाक जाय आनी हे बिजनस रान करता ते करोडांनी जोडटात पंचायती कितें येता फंड पंचायती रेवेन्यू जनरेट जावपाक जाय ईच एंड एवरी बिजनसाचो हे पर्स पळय विदाउट एनी सिंगल पॅनी तुमकां टॅक्स येनासतना हे जोडटा इलिगल बिजनस करून आनी बंद करपाक बंद जावपाक तुमकां आबूज कित्याक जाता तुमचे स्टँड फर्म कित्याक आसना हे सगळें गांवच्यान करपाक जाय सरपंच तुका विचारता लोकल बॉडी दर एका पंचाकूय विचारता ही तुमची रिस्पोन्सिबिलिटी जावपाक जाय आसलोली आतां आमी आरजीपीन बींग आरजीपीन ते मुखार घेतात ही चळवळ मुखार वतले आनी आमची आनी आरजी हे सगळे लोकलां बरोबर आसतले आनी विलेजस जो आमकां तेंच्यांनी मोग दाखयला जेन्ना आमी तेंच्या दारां दारांत वयतालो ते आमी तेंचे बरोबर आहा जो तांकां सपोर्ट जाय तो आमी आरजी तेंकां दितले आनी हे एकेर मुखार प्रोसेस करून आमी सदां तेंचे बरोबर आसतले देव बरें करून अनेक सांगू इचरलो लायक ही आतां स्क्रॅपयार्ड आहा सांजुर्या ती आर्यल आहा ती ऑलमोस्ट 35 प्लस स्क्रॅपयार्ड आहा आनी प्लस हिंगा आयडीसी आहा इंडस्ट्रियल स्टेट आहा आं जाल्यार तेवूय हिंगा लोकांक सारक्यो त्रास करताय कित्याक पयलीं तेंकां तो लुगार दिलोलो आनी ते एक्सटेंशन करताय एक्सटेंशन मागताय बीन आं जायते कंपनीन एक्सटेंड केलां आनी ह्यो आयडीसी बांदलोले कित्याक लोकां कामां दवरपाक आनी ह्यो आतां लोकां कामां दोन आसतना हे सगळ्या मायग्रंट्सां हाण बोलया हिंगा आसो मागता आनी हे सांजुच्या ते आर्यालयाचेर हे व्हडलो एक दुयेंस म्हणल्या भाशेन हे कॅन्सराचे दुयेंस म्हणल्या भाशेन तेंच्या हितूंक बॉडीक रिगयलोले आहा कित्याक एक सायडीन स्क्रॅपयार्ड एक सायडीन आयडीसी आ सगळें पॉल्युशन देव बरें करूं Thank you.